भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी सुषमा अंधारेंकडून सडकून टीका सध्या महिलांच्या कपड्यावरून राज्याच्या राजकारणात अनेक टीका टिपणी सुरू आहे भगव्या बिकनीमुळे अभिनेत्री दीपिका पुदुकोण त्यानंतर फॅशन आयकॉन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रावाक यांच्यातील तोकड्या कपड्यांवरून सुरू असलेला वाद यामुळे महिलांच्या कपड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्या म्हणाल्या सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरून बराच वाद चर्चा होते दीपिका पुदुकोनच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चा होत नाही का बर नवनीत अक्काच्या नावापुढे खान शेख तांबोळी असं काहीच नाही म्हणून का असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी भाजपला केला आहे दरम्यान योग गुरु रामदेव बाबा यांनी काही दिवसापूर्वी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं महिलांनी कपडे परिधान केले नाही तरीही त्यात चांगल्या दिसतात असे आक्षेपार्ह वक्तव्य रामदेव बाबांनी केले होते याच प्रकारावरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलीच टिकीची जोड उठवली आहे रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला नाही असा संतप्त सवालही यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या